रायगड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने नद्या व नाले तुडुंब भरले आहेत. खालापूर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरूच असून खोपोली पाली रस्त्यापासून तुकसई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबा नदी तुडुंब भरली आहे. त्यामुळे नदीवरील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सुदैवाने अद्यापही कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.